गावातील लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे, परंतु शेतीमधील अनिश्चितता बघता शेतकऱ्यांनी शेती या एकाच व्यवसायावर अवलंबून न राहता त्याला जोडधंदा करणे आवश्यक झाले आहे. किंवा जे गावकरी भूमिहीन आहेत त्यांनीही नुसती मजुरी न करता आपली उपजीविका भागविण्यासाठी छोटा व्यवसाय करणे गरजेचे झाले आहे. वॉटर या संस्थेने ग्रामीण भागातील लोकांच्या शाश्वत विकासासाठी शेतीपूरक व्यवसाय अशा उपजीविकांचे प्रशिक्षण दिले आहे. त्यामध्ये कुक्कुटपालन, मधमाशी पालन, रोपवाटिका तयार करणे आणि फॅब्रिकेशन अशा काही विषयांवर प्रशिक्षण दिले आहे. गावातील लोकांना गावामध्येच रोजगार मिळावा हा त्यामागचा उद्देश आहे. घरी आम्ही शेती करतो, जोडधंदा काहीच नसतो. जोडधंद्यासाठी आम्ही एक ठरवलं एका वेल्डिंग धंदा टाकावा. शेती काम पण झालं पाहिजे आणि आपण वर्कशॉप टाकणार ते पण झालं पाहिजे. वेल्डिंग कशी करायची काय याची काहीच माहिती नव्हती. फक्त आम्हाला माहिती होतं की आपल्याला वेल्डिंग शिकायची आणि वेल्डिंग पासन गावासाठी लागणारी शेतीची अवजारं, लोखंडी वस्तू ज्या बनवता येतील त्या बनवायच्या असा एक निर्णय घेतला आणि वेल्डिंग प्रशिक्षणाला आलो. ते कोळशाचं कटिंग केली ते शिकलो मी. आमच्याकडं पाऊस जास्त पडतो, ई बॉक्स पेटी बनवली, त्याचा वापर मोटरचा स्टार्टर आणि फ्यूज ठेवण्यासाठी केला आहे. 12 केल्यानंतर मग आयटर नंबर लावला, आयटर नंबर लागू शकला नाही माझं. नंतर वाटरनी मला वेल्डर प्रशिक्षणाची संधी दिली. मी आता हा प्रशिक्षण घेऊन माझे जे स्वप्न आहे मी पूर्ण करीन. मी वेल्डिंग काम करत होतो, परंतु ज्या गोष्टी मला माहीत नव्हत्या त्या गोष्टी मला इथं शिकायला भेटल्या. त्या म्हणजे गॅस वेल्डिंग किंवा गॅस कटर हे कसं चालवायचं हे मला माहीत नव्हतं. ह्या गोष्टी मला नवीन शिकायला भेटल्या. आता अशी अपेक्षा आहे की इथं पूर्ण ट्रेन होऊन मी गावात जाऊन कोळप परत नांगर वखर ज्या शेतकऱ्यांना जी आवश्यकता आहे ती वस्तू मी बनवणार. बाहेर गावाला कामाला जात होतो, ट्रेनिंग घेऊन जाऊन आता दुकान टाकू आणि गावातला पैसा गावातच थांबवायचा, बाहेर जाऊ द्यायचा नाही. घरात राहणे मला फरक पडेल किंवा मुलांचं उच्च शिक्षण मला करता येईल. माझ्या गावात माझं छोटं दुकान आहे ना, ते इथून गेल्यानंतर मी ते वाढवण्याचा प्रयत्न करेन. ट्रेनिंग महिन्याभराचं घेतल्यानंतर मी गावाला आलो आणि गावाला आल्यानंतर आपलं छोटंसं मशीन घेतलं आणि मशीन घेतल्यानंतर शेतीची अवजाराची कामं करतो. तसेच चाकं किंवा कुळव कोळपे फावड्या खोऱ्या असे याचे अवजार मी करतो. दुकान टाकून जवळजवळ वर्षभर झालेलं आहे आणि वर्षामध्ये माझी इन्कम तशी चांगली झालेली आहे आणि ते उत्पन्नही भरपूर आहे. तसं अशी इच्छा होती की बा आपण याच्यात चांगली इन्कम करून आपल्या मुलांचं शिक्षण उच्च करण्यासाठी हातभार लागेल असं माझी इच्छा होती आणि हे काम चालू केल्यापासून मला असे वाटतं की ही इच्छा पूर्ण होईल. त्याचप्रकारे धुळे जिल्ह्याच्या मोहगावातील या दोन युवकांनीही आपल्या गावामध्येच स्वतःचा व्यवसाय सुरू करून ते स्वावलंबी जीवन जगत आहेत.